वर्धा विधानसभेच्या उमेदवारीवरनं भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे, त्यामुळे उमेदवारी कुणाला मिळणार याकडे लक्ष लागलेलं आहे. माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी उमेदवारीसाठी दावा केलेला आहे. त्यांनी दिल्लीवारी करत वरिष्ठांना साकडं घातल्यामुळं सुरेश वाघमारे यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. सुरेश वाघमारे यांच्या दाव्यामुळे विद्यमान आमदार पंकज भोयर यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वर्धा विधानसभेच्या उमेदवारीवरनं केली, त्याच्यामुळं मला असं वाटतं की पार्टीकडे माझं नाव उमेदवार म्हणून गेलेलं आहे. त्याबद्दल तर सांगायचं जर आलं तर प्रदेशाच्या नेतृत्वाला माझ्या संदर्भातली अजून काही वेगळी माहिती देणं हे गरजेचं असं वाटत नाही, परंतु त्यांच्या डोक्यामध्ये विधानसभेच्या संदर्भातला विषय आहे.